नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत. मित्र हो, नुकत्याच हाती लागलेल्या बातमीनुसार सातव्या वेतन आयोगामधील महागाई भत्त्यामध्ये पुन्हा वाढ केलेली आहे. एक आनंदाची बातमी आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी. काय आहे बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्र हो, मी आपणास विनंती करू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण माझे अशा प्रकारचे सर्व नवनवीन व्हिडिओज डायरेक्ट नोटिफिकेशन मार्फत आपल्यापर्यंत येतील. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि बातमी शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूयात. लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकावून एक मोठी भेट देत आहे. मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढविला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12% महागाई भत्ता देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाली असून सुमारे 1 कोटी कर्मचारी व निवृत्तीधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. ही वाढ 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्यात येईल. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता 3% वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. पूर्वी 9% महागाई भत्ता असणारा आता 12% झाला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 1968 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. अशा प्रकारची ही बातमी होती मित्रहो. बातमी जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. परत आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद.